नमस्कार पालकांनो व शिक्षक बंधु भगिनींनो, कोण आले मदतीला हा पाठ आपण नाटिकेच्या रूपातून पाहणार आहोत। चला तर मग पाहूया कोण आले मदतीला। अरे बापरे, समोर पहा किती मोठा धूर दिसत आहे। कोण आले? आम्ही त्या बाजूला मेघनाच्या आजोबांचे शेत आहे। अरे मुलांनो, शांत राहा, गोंगाट करू नका। शेतात काहीतरी घटना घडलेली दिसत आहे। सर, भाऊच्या शेताच्या बाजूला असलेल्या गोठ्याला आग लागली आहे। त्यांच्या गाई म्हशींना आगीने थोडीशी झळ लागलेली आहे। भाऊ हे शेतात होते का? मग हो ना, भाऊच्या शेतात काही मजुरी काम करत होते। ते मदतीला धावून गेले, त्यांनाही थोडे भाजले आहे। सर, आग कशामुळे लागली असेल? याबाबत पोलीस सर्व चौकशी करतील, तेव्हाच नेमके कारण कळू शकेल। अग्निशामक दलाची गाडी आली, त्या जवानांनी भराभर आग विझवली। डॉक्टर आले, त्यांनी भाऊंना व शेत मजुरांना तपासले, औषध दिले। काही मजुरांना थोडे भाजले होते। नर्सनेही त्यांना लावायला मलम दिले। बघ्यांची गर्दी खूप झाली, तेवढ्यात पोलीस आले। गाई म्हशीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरही आले। पण सर्वजण ठीक आहेत ना? सुदैवाने फारसं काही झालं नाही, वेळेवर सर्वांची मदत मिळाली। आपणही भाऊंना भेटायला जायला हवे। पाहिलं ना मुलांनो, संकटाच्या वेळी कोण कोण मदतीला धावून आले? डॉक्टर, नर्स, फायर ब्रिगेड, पोलीस। सर्वांनी केलेल्या मदतीमुळेच फारसे नुकसान झाले नाही, म्हणूनच आपण या सर्वांचे आभार मानायला हवेत। धन्यवाद।